चिमणा बाई आज चिमणा बाई का अगं तुम्ही पोरी म्हणजे चिमण्या भुरकन आल्या भुरकन गेल्या मला वाटलं उमा आली म्हणून म्हणजे उमा नाही घरी नाही बाहेर गेलीये नोकरीचा शोधा आता येईल म्हणा उमा नोकरी करणार मग त्यात काय झालं आकुरीला होतीच की ती टीचर चांगली चार वर्ष ती आहेच हो स्मार्ट इथं येण्यात तेवढा गाढवपणा केला त्याने ती नोकरी मिळेल हो तिला पण चीफ मिनिस्टरची मंजुरी मिळेल का वा चीफ मिनिस्टर स्वतः नोकरी करते महिला कसा नकार देईल बाकी माईच्या तर्कट शास्त्रात सगळं बसलं पाहिजे म्हणा अरे हे बघ आलेच की उमा या बाई बाई हो म्हणजे आम्ही शाळेतल्या मास्तरनी ना बाईच म्हणतो बर मग काय म्हणाले देवस्थळी मास्तर लीव वेकन्सी आहे 4-5 महिन्यांसाठी 1 तारखेपासून जॉईन व्हायला सांगितलं अगं नमू बरेच दिवसांनी आलीस हो ना म्हणून तर तुझ्यातला बदल चांगलाच जाणवतोय मला अगं नोकरी करायला निघालीस पण माईला विचारलंस का विचारायचं काय त्यात हा सांगितलं मात्र नाही सांगेन आता आले सर मग काय ना मग तू बसतेस ना थोडा वेळ मी जरा दत्ताश्रमात जाऊन गरम गरम भजी घेऊन येतो आमची उमा भुकेली असणार आणि तू तर काय सदा भुकेली नको अप्पा मला लवकर जायचंय आणि सारख्या खाण्याच्या काय हो गोष्टी करता तुम्ही इथे बसा आपण गप्पा मारूया थोडा वेळ चालेल ये उमा बस ना अप्पा आमचे परचेस ऑफिसर काय म्हणतात माझ्या सारखंच झालंय त्यात सारख्या आपल्या खालच्या गोष्टी मी वडे खातो तो पैसे खातो बापाचा एक तरी गुण घेतलाय पोरा माझं पोट आणि त्याच्या वह्या सारख्या आपल्या फुकतायत खाऊन खाऊन तुम्ही पण कमाल करता श्री आला का मला माहित नाही म्हणजे तू दिवसभर घरात होतीस ना मी ही आता तुमच्या पुढेच घरी येते कुठं गेली होतीस देवस्थळांकडे त्यांच्या शाळेत एक टेम्पररी वेकन्सी आहे तुला कोणी सांगितलं वेकन्सी आहे म्हणून जयंतानं नोकरी कोणासाठी माझ्यासाठी सारा इथे आलं की कोर्टात आल्यासारखं वाटत तपासणी उलट तपासणी तुला काय करायचंय तिने नोकरी केली तर तुम्ही गप्पा बसा बायकोनं नोकरी केलेली स्त्रीला आवडत नाही पण मला आवडते मलाही आवडत नाही आणि घरचं स्वयंपाक पाणी कोण करणार मग तुम्ही का नोकरी करता उमा मी निघते ग उशीर होतो बस ग नमू हे आमचं नेहमीचं रुटीन आहे नको ग आई घरी एकटी आहे शिवाय जयंताही उशिरा यायचा हा मी येते दारापर्यंत चल उमा चहा करायचाय मी आधण ठेवलाय 3 कप चहा आणि साखर तेवढी घाला आणि हो माई रवाई भाजून ठेवलंय मी शिरा तेवढा करा तुम्हाला हसायला काय झालं मी तुमचं काही ऐकलेलं नाही हा मी या पेपरातल्या विनोदाला हसलो करा करा शिरा करा करा
शिरा झाला एवढ्यात? मी शिरा करणार नाही. माई मला भूक लागली आहे. मी बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येते. आप्पा तुम्ही येणार? हो चल ना. अग तत्ता क्षमा, यावेळी काय फर्स्ट क्लास भजी करतात म्हणून सांगू तुला? अरे नाही, तुम्ही येत आहे? मला नाही असं फालतू हॉटेलात खायला आवडत. आपल्याला आवडतो, आपण फालतू आहोत ना, आपल्याला आवडत. उमा आपल्याला स्टेनलेस स्टीलच्या दुकानात जायचंय. म्हणजे या पेपरातल्या विनोदाला हसतोय बरं का? कशाला हवी आहे उमा तुला? अलीकडे ते घरी थोडीच असते या वेळेला. मित्र मैत्रिणींच्या बरोबर अख्खं गाव पालथा घालत असते. शिवाय आमचं सोंग आहेच बरोबर सोबतीला. तुला सांगते श्री, ही मुलगी हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. हा शक्यता? शक्यता कसली घेऊन बसली आहेस? ती कधीच हाताबाहेर गेली आहे. म्हणजे? अगं परवा मी फिरायला गेलो तेव्हा प्रॉपर्टी बद्दल ती काय म्हणाली हे तुला मी सांगितलं ना? हो. पण इथपर्यंत तिची मजल जाईल याची मला कल्पना नव्हती. म्हणजे आता आणखी काय केलं तिनं? हे त्या कृष्ण आकुर्लीकरचं पत्र वाच. काय म्हणतोय? 1.25 लाखाला विकत घेतोय म्हणतोय प्रॉपर्टी. पण उमानी त्याला पत्र लिहून कळवलंय की इतक्या तिला विकायची नाही म्हणून. पण हे ठरवणारी ती कोण? अगं तिच्या नावावर नाही काही प्रॉपर्टी. अरे पण ती प्रॉपर्टी त्याच वेळेला तुझ्या नावावर का नाही करून घेतलीस? मग हे तू मला त्याच वेळा का नाही सांगितलंस? आता सांगून काय उपयोग आहे? तू म्हणजे नुसता बावळट आहेस. हे तुम्हाला बावळट नको म्हणूस माई. बावळट नाहीयेस ना तू. मग आता उमा आली परत की तिच्याकडून पत्र लिहून घे त्या कृष्ण आकुर्लीकरला. म्हणावं आम्हाला प्रॉपर्टी ताबडतोब विकायची आहे. आणि श्री ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे. बावळट नाहीयेस ना तू. मग बघते ना आता काय दिवे लावतोस ते. बघस तू. अरे लग्न केलं कशाला हिच्याशी? प्रॉपर्टी मिळणार नसेल तर का जाळायची तिला? अरे थिंक ऑफ द डेव्हिल आणि हा समोर आपला उभा. उकळ्या कसल्या फुटल्या तेवढ्या आम्हाला कळू द्या तरी. अगं परवा आपल्या बायकोला घेऊन फिरायला गेला ना ते सांगत होतो हिला. त्यात एवढं हसण्यासारखं काय? वा नाही कसं, लग्नानंतर प्रथमच बायकोला फिरायला घेऊन जावं आणि तिच्याशी प्रॉपर्टी संबंधी बोलावं हे हास्यास्पद नाही का? हास्यास्पद झालोय मी. वाचे पत्र म्हणजे कळेल तुला. तुला त्याला पत्र लिहायची एवढी काय झाली होती घाई? तुम्हाला ती प्रॉपर्टी विकायची एवढी काय झाली आहे घाई? मला ती प्रॉपर्टी विकायची आहे. आम्ही पुण्याला प्लॉट विकत घेतलाय, बांधकाम लवकरच सुरू करायचं आहे. तुम्ही चालला? अजून वेळ आहे. याला ट्रान्सफर मिळायला हवी, बंगल्यासाठी पैसा उभा करायला हवा, त्यासाठी ही जागा सुद्धा विकावी लागेल. पण ती जागा ते घर मला एवढ्यात विकायचं नाहीये. ती प्रॉपर्टी मला हुंडा म्हणून मिळाली आहे, त्याच्यावर माझा हक्क आहे आणि मी ती विकणार. पण ती प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे. इथे आलं की कसं ते शेअर बाजारात आल्यासारखं वाटत. तुम्ही माझ्या मध्ये बोलू नका. अरे तुम्ही लोकांनी चालवलंय तरी का? हिची प्रॉपर्टी ती तुम्ही विकणार, माझी इथली प्रॉपर्टी ती पण तुम्ही विकणार. तुम्ही स्वतःला समजता तरी कोण? नाही हिचं एक जाऊ द्या, तिला म्हातार झळ लागले असं समजू आपण. पण अरे श्री तुला झालंय काय? लग्नासाठी हुंड्यासाठी तू आपली लग्ना मागून लग्न करतोय. अरे लग्न करणं म्हणजे एखादा धंदा करणं वाटलं तुला? पैशाचा इतका लोभ बरा नाही ना श्री. अरे जरा आजूबाजूला तुमच्यापेक्षा अधिक दुर्दैवी लोक आहेत त्यांच्याकडे जरा एकदा बघा, म्हणजे तुमच्या सुदैवाची तुम्हाला जरा कल्पना येईल. लक्षात ठेवा, हे भुके कंगाल लोक एकदा उठले ना तर गोळ्या घालून तुम्हाला ठार मारतील. बरं गोळ्या घालून ठार मारतील, समजला? अरे पण हा नवीन कायदा अजून लोकांना कुठं माहित आहे? खरं आहे तुझं म्हणणं, आणि म्हणूनच त्यावरच भर द्यायचं ठरवलंय आपल्या संघटनेने. या अप्पा या उमा वहिनीवर बसा. आत्ता त्या बाई येतीलच. त्या दिवशी तुम्ही जे मीटिंगमध्ये सांगितलं ना ते सर्वांना पटलंय अप्पा. हा नंदूई आत्ता तेच म्हणत होता मला.
त्याचं काय आहे, मुळात कायदा राबवणं महाकर्म कठीण, विशेषतः आपल्यासारख्या सामान्यांना. पण तो निदान माहीत तर हवा, नैतिक बळ वाढतं त्यामुळं. त्या बाई हा कायदा आल्यावर समजावून सांगतील आपल्याला. वसंतराव, हा म्हातारा सारखा हरतोय हो. परवा परवापर्यंत वाटलं होतं सगळं मिटलं, आता अनुभवानं ही माणसं शहाणी झाली असती. निदान उमाचा संसार तरी सुखाचा होय. पण नाही, गेले 2 दिवस अगदी उच्छाद मांडलाय मायलेखान. काय त्यांच्या मनात आहे नकळ. हो, काल जयंत पण सांगत होता असो, काही दिवस सासूचे काही दिवस सुनेचे असं नाहीतरी म्हणतातच. आता सुनेचे दिवस येणार आहेत म्हणावं. माझी ही सून आहेस तशी खंबी. आता सासूरबा तेवढे नांगी टाकतात सासूबाई समोर, पण आता बधणावर नाहीत म्हणावं. म्हातारा हरल्याचं दुःख नाही वसंतराव, पण माही सोकावते ना. आपण काहीतरी तातडीची उपाययोजना करायला हवी. ती करूच आपण, पण प्रथम कायद्याचं स्वरूप समजावून घेऊया. हो, आणखी काही तुमच्या परिचयातली माणसं इथं येणार आहेत उमा वहिनींना भेटायला. मला भेटायला? हो, हे पहा आलेच ते लोक. कोण वहिनी? तुम्ही या या. अप्पा, तुमची पहिली सून माझी पोटची पोर चारू गेली. तुमच्या बायकोनं आणि पोरानं मारली तिला, तरी मी काही करू शकले नाही. माझं नशीबच फुटकं म्हणून मी अशी गप्प राहिली. आणि आज ही पोर ते राक्षस गिळायला टपलेत असं मला कळलं, तरी मी गप्प राहू. पोरी, मी ही अशी काय मदत करणार तुला? फक्त 4 धीराचे शब्द बस. तुझ्या मदतीसाठी हे सगळे जण एवढा सेतू बांधणार आहे, त्यात या खारीचे फक्त 4 कण. माझ्या पोरीनं आपल्या साहेबाकडे जावं म्हणून त्या शंडानं छळलं तिला. त्या विणाला पैशासाठी छळ. त्या दोघींनी त्या छळाचं उत्तर आत्मसमर्पणानं दिलं. आपल्या स्त्रियांच्या नशिबी अगतिकता 5वीलाच पुजली जाते पोरी. पण तू शंकराची उमा आहेस, स्वतः जळू नकोस. जाळून टाक त्यांना, भस्म कर त्या पाप्यांचं. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी येत पोरी. आई, बस पोरी बस. उमाताई, तुम्ही मला ओळखत नाही, पण वास्तविक आपल्यात फार जवळचं नातं आहे. मी वीणाची सर्वात धाकटी बहीण म्हणून नव्हे, तर एका उपवर मुलीचं नववधूशी जे नातं असतं ते नातं आहे आपल्यात. तुमचा आदर्श नजरेसमोर ठेवून आयुष्याची वाटचाल करायला आवडेल मला, पण तो आदर्श हवा आपल्या हक्काची जाणीव झालेल्या स्त्रीचा. असहायपणे मुळूमुळू रडणाऱ्या माझ्या लाडक्या वीणाताईचा नव्हे. विद्याताई, नाना पण येणार होते ना? येणार होते, पण मध्यंतरी इथे आले, त्या चोरांना भेटले, परत गेले आणि अंथरूणच धरलं त्यांनी. भ्रमिष्ठा सारखे वागतात, मधूनच काहीतरी तळतळाट होईल असं पुटपुटतात. ते कसले येणार आता इथे? नमस्कार मंडळी, माफ करा जरा उशीर झाला. आयत्या वेळी एका सभेला जावं लागेल. या या साधनाताई, बसा. मंडळी, या साधना सपरे आपल्या संघटनेला कायद्याविषयी बाबतीत नेहमी सल्ला देतात. हा जो 1984 हुंडा प्रतिबंधक कायदा आहे ना, त्या बाबतीत आज आपल्याला त्या माहिती देणार आहे. अगदी थोडक्यात माहिती देते, मग पाहिजे तर प्रश्न विचार. हा कायदा 3 पातळीवर आहे. नंबर 1 म्हणजे प्रतिबंधक. हुंडा देणं किंवा घेणं हा दखलपात्र गुन्हा आहे. हा झाला पहिला भाग. ते ठीक आहे,
पण लग्नानंतर हुंडा मिळावा म्हणून स्त्रियांचा छळ होतो त्याबाबत काय? तीच दुसरी पातळी. कलम 498 अप्रमाणे एखाद्या स्त्रीने जर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली की माझा मानसिक आणि शारीरिक छळ होतोय, तर तिला फारसे पुरावे द्यावे लागत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे हुंडा मागणं म्हणजे सुद्धा क्रुएल्टी, क्रूरता असा रिपोर्ट करता येतो. ज्या ज्या माणसांची नावं ही बाई घेईल त्या सर्वांना अटक होऊ शकते. केवळ तिच्या जबानीवरून दखल घेतली जाते. याच्यामुळे आत्महत्या काढता येईल, पण हुंड्यामुळे आत्महत्या झाली तर त्यांना शिक्षा मिळावी म्हणून काही योजना? यासाठी 1986 मध्ये या कायद्यात एक नवीन कलम घातलं गेले आणि ही कायद्याची सुधारणा फार महत्वाची आहे. हे नवीन कलम म्हणजे 304 ब. हुंडा बळीचा तपास करणं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करणं हे फार कठीण काम असतं. पुरावे नसतात किंवा नाहीसे केले जातात. या नवीन प्रभावी कलमानुसार प्रत्यक्षदर्शी पुराव्याची गरजच लागत नाही. मृत्यूपूर्वी जर मुलीनं आपल्या जबानीत सांगितलं की हुंड्यासाठी मला सासरची मंडळी त्रास देत होती, तर तो भरभक्कम पुरावा ठरू शकतो. किंवा जर तिच्या पालकांनी तक्रार केली की आमच्या मुलीचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला, तर संशयितांना अटक होते आणि तपास केला जातो. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीला कमीत कमी 7 वर्ष सक्त मजुरीची किंवा जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. आणि विशेष हे की अशा खटल्यामध्ये आपण गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची असते, फिर्यादीची नाही. या माहितीबद्दल मी आपली शतशः आभारी आहे. पण कायदा म्हटला म्हणजे असंख्य अडचणी या आल्या. समाजाला जर हा प्रश्न खरोखरच महत्वाचा वाटत असेल तर समाजाने तो आपल्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता कायद्याची मदत घेऊ नये असं म्हणत नाही मी. कायदा आपल्या मार्गाने जाईलच म्हणा, पण आपल्या पालकांची हुंडा द्यायची कुवत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या कानपूर आणि पालघाटच्या मुली आपल्याला सरळ सरळ मार्ग दाखवत आहेत. पालकांनी आम्हा मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं पाहिजे. आणि आम्हा तरुणांची काहीच जबाबदारी नाही का या बाबतीत? आम्ही तरुणांनी देखील आपल्या पालकांना सांगायला हवं की आम्ही हुंडा घेऊन विकले जाणार नाही म्हणून. विद्याबाळ, नंदू, तुम्ही पुढे येणाऱ्या नव्या युगाचे प्रतिनिधी आहात. परमेश्वर तुम्हाला यश देव. पण सध्या प्रश्न आहे तो उमाच आहे. आज मी पुष्कळ ऐकलं, पुष्कळ पाहिलं. या भांडवलावर माझा लढा मी देऊ शकेन असं वाटतंय मला. भ्रमात आहेस पोरी, कुणाशी टक्कर द्यायची याची कल्पना नाही आहे तुला. वसंतराव, चला बरं, भंडारा भेटणं अत्यंत आवश्यक आहे या बाबतीत. चला निघू आपण. साधनाताई, मी जरा जाऊन येतो, तुमचं चालू द्या. मंडळी, आत्ताच मी हुंडाविषयक कायद्यासंबंधी तुमच्याशी बोलले खरी, पण कायदा राबवणं हा या लढ्याचा एक मार्ग झाला. कायद्याचे परिणाम दिसायला पुष्कळदा खूप वेळ लागतो. अर्थात कायदा आपलं काम करेलच, पण तुमच्यासारख्या तरुणांनी सोशल बॉयकॉटचा म्हणजे सामाजिक बहिष्काराचा मार्ग स्वीकारायला हवा. समाजात उजळ माथ्याने जगणं अशक्य करायला हवं अशा व्यक्तींना. रोजच्या गरजा पुरवल्या जाऊ नयेत असा प्रखर बहिष्कार टाकायला हवा या व्यक्तीवर, तरच अशा प्रकारचं कृत्य करायला धजणार नाही त्या व्यक्ती. एवढा उशीर यायला आणि हे काय, माझी फळं कुठे आहेत? रोज रात्री झोपण्यापूर्वी मला फळं खायची सवय माहिती आहे ना तुला. तुमच्या पहिल्या प्रश्नाला प्रथम उत्तर देते. उशीर झाला ह्याचं कारण या मासिकात हुंडा आणि हुंडा बळी यावर एक उत्कृष्ट लेख आलाय, तो वाचत बसले होते. त्यात इतकी रमले की वेळ कसा गेला ते कळलंच नाही मला. आता तुमचा शेवटचा प्रश्न. झोपण्यापूर्वी फळं खायची सवय आहे हे मला माहीत आहे की नाही? हो तर चांगलंच माहीत आहे की. एवढी विचित्र सवय माझ्या नजरेतून कशी चुकेल? लोक झोपण्यापूर्वी पाणी पितात, दूध पितात, पण फळं खातात हे प्रथम इथेच पाहिलं मी. आता तुमचा तिसरा प्रश्न. मी येताना फळं का आणली नाही? सगळी चांगली फळं विकली गेल्यावर उरली सुरली फळं माईना स्वस्तात विकणारी बाई आज आली नाही हे एक कारण, आणि दुसरं कारण असली कामं ज्याची त्यानंच करावी असं मला वाटतं.
मी आणून देण्याचं काय कारण आहे तेच मला कळत नाही. ही असली भाषा बायकोच्या तोंडून ऐकायची सवय नाही मला, हे प्रथम तू लक्षात ठेव. आणखी काय काय सवय आहे तुमच्या ते तरी ऐकू दे मला. ऐकायचे कानाखाली आवाज काढून ऐकवू की कमरेत लात घालून? तुम्हाला कदाचित माहीत नसेल म्हणून सांगते, मी कोकणात वाढली. तिथं मुलं मुली खो खो, आट्यापाट्या, लंगडी असले पुरुषी खेळ अगदी लहानपणापासून खेळतात. त्यात शाळेत मी स्पोर्ट्स चॅम्पियन होतेच. अहो कराटेही पोचले आता कोकणामध्ये, त्यामुळे आम्ही मुली अलीकडे असल्या धमक्यांना भीक घालेन अशा झालो आहेत. नाही तुमच्या माहितीसाठी फक्त सांगितलं बस. या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या माईला जाऊन ऐकू आणि तिला घाबरव. कळलं? मला तुझ्याशी असल्या फालतू गोष्टींबद्दल बोलायला अजिबात वेळ नाही आहे. बरं, त्या अकोलीच्या प्रॉपर्टीचं काय करायचं ठरवलंयस तू? मला ती तातडीनी विकायची आहे. अगं तू कृष्ण आहे ना, तू संपूर्ण रक्कम ब्लॅकमध्ये द्यायला तयार आहे. फक्त आपण ती प्रॉपर्टी त्याला बक्षीस दिली असं दाखवायचं. तसं मी त्याला काल पत्र लिहिलंय, 1,00,000 द्यायला तयार आहे तो. आपण जरा ताणून धरलं ना तर 1,25,00,000 देखील देईल. मग तुर्त तुम्ही जरा ताणूनच धरा. म्हणजे ती प्रॉपर्टी माझी आहे आणि मला ती एवढ्यात विकायची नाहीये. आणि तुम्ही कोण त्या कृष्णाला ती बक्षीस देणार आहे? मी तुझा नवरा आहे. पैशानं विकत घेतलेला असला विकतचा नवरा नकोय मला. म्हणजे तुला या घरात राहायचं नाहीये का? तोच विचार चाललाय माझा. ए तुझे तत्वज्ञान ऐकायला मला अजिबात वेळ नाहीये. तू प्रॉपर्टी विकायला तयार आहेस की नाही? नाही, मुळीच नाही. आता बोल, परत बोल. नाही.